तू फक्त उडायचं मनात घे, दिशेचं तुला वाण नाही आणि तुला अडवू शकेल असं या जगात तुफान नाही। खरंच मला आज अभिमान वाटतं की परभणीमध्ये अशा प्रकारचे युवक सुद्धा आहेत जे स्वतःच्या पायावर एवढी मोठे इन्स्टिट्यूट एवढं मोठं कार्य उभा करणारे हे किरण सोनटक्के आहे। सरांनी मला आलेल्या सांगितलं की आम्ही फक्त मेडिकल इंजिनिअरिंग वर लक्ष देत नाही, आम्ही त्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देतो। प्राध्यापक किरण सोनटक्के आणि सोनटक्के मॅडम यांची 2002 पासूनची जी मेहनत आहे ती आता दिसतीये। ती मेहनत घेतली तरच एकाच रोपट्याचं वटवृक्ष होऊ शकतं, याची प्रचिती म्हणजे ज्ञानसाधना प्रतिष्ठान।